नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत। बालमित्रांनो, कोविड-19 या कालावधीत आपली गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक छानसा पाठ। चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता 9वी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास। आज आपण इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत भारतापुढील अंतर्गत आव्हाने भाग ए। विद्यार्थी मित्रांनो, या पाठात आपण भारतापुढील काही अंतर्गत आव्हानांचा विचार करणार आहोत। फुटीरतावादी चळवळी, ईशान्य भारतातील समस्या, नक्षलवाद, जमातवाद आणि प्रदेशवाद, या क्रमाने आपण भारतापुढील अंतर्गत आव्हानांचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, भाग एक मध्ये आपण आज अभ्यासणार आहोत भारतापुढील अंतर्गत आव्हाने, यामध्ये फुटीरतावादी चळवळी आणि ईशान्य भारतातील समस्या यांचा अभ्यास आपल्याला आता करायचा आहे। पंजाब मधील असंतोष, पंजाब मधील असंतोष आपण पाहणार आहोत। काय घडलं होतं त्यावेळेला, तर पंजाब राज्यात अकाली दल हा प्रमुख राजकीय पक्ष होता। 1973 मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहिब ठराव मंजूर केला, त्यानुसार चंदीगड पंजाबला द्यावे व इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाब मध्ये समाविष्ट करावे, सैन्यामधील पंजाबचे संख्या प्रमाण वाढवावे आणि पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी, अशा अनेक गोष्टींची मागणी या ठरावात होती। पंजाब प्रांतात 1970 मध्ये अकाली दल सत्तेवर आला आणि या अकाली दलाच्या काही मागण्या होत्या, त्या कोणत्या त्या पहा। तर 1977 मध्ये अकाली दल पंजाब मध्ये सत्तेवर आला आणि अकाली दलाने सत्ता घेताना जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला नदी पाणी वाटपात पाणी वाढवून द्या आणि अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या, अशा मागण्या केल्या। 1980 मध्ये पंजाब मध्ये स्वतंत्र खलिस्तान या चळवळीने मूळ धरले। या काळात अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरण सिंग लोंगोवाल करत होते। सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना देत होते। सुवर्ण मंदिराच्या दुसऱ्या बाजूस कट्टर खलिस्तानवादी जर्नेल सिंग भिंद्रानवाले यांच्या भोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, या काळातच दहशतवादी अतिरेकी कारवायांना सुरुवात झाली। 1981 मध्ये संपादक लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक झाली। पुढे वातावरण अधिक चिघळत गेले। यातूनच 1983 मध्ये पंजाब मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली। भिंद्रानवाले अकाल तख्त अनु या धार्मिक स्थळी राहायला गेला आणि भिंद्रानवालेच्या अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसर आपल्या ताब्यात घेऊन तेथे वाळूची पोथी रचली आणि परिसराला किल्ल्याचे स्वरूप आले। यामुळे पंजाबातील शांतता धोक्यात आली। लोकशाही समोर हे एक मोठे आव्हान होते। ऑपरेशन ब्लू स्टार,
ऑपरेशन म्हणजे काय? तर विशिष्ट उद्देश ठेवून केलेल्या लष्करी कारवाईला ऑपरेशन असे म्हणतात. मग ऑपरेशन ब्लू स्टार काय होत? तर ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे सुवर्ण मंदिरात लपलेल्या दहशतवाद्यांना बाहेर काढण्याची सैनिकी कारवाई होय. मग सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना बाहेर काढणे आता आवश्यक होत आणि म्हणूनच त्यासाठी कारवाई करणं गरजेचं होत. ही प्रमुख कामगिरी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे सोपवली. 3 जून 1984 रोजी सकाळी ऑपरेशन ब्लू स्टार मोहिमेला प्रारंभ झाला. 6 जून रोजी कारवाई संपली. या लष्करी कारवाईत भारतीय सैन्याने विलक्षण संयम राखून कामगिरी केली. बिंद्रानवाले यांच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले आणि ही कारवाई संपली. ऑपरेशन ब्लॅक थंडर. काय होतं ऑपरेशन ब्लॅक थंडर? तर त्यानंतर 1986 मध्ये सुवर्ण मंदिरात पुन्हा एकदा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करावी लागली आणि त्याला ऑपरेशन ब्लॅक थंडर असे म्हणतात. इथून पुढे पंजाबमध्ये शांतता प्रस्थापनेस गती मिळाली. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पंजाब मधील असंतोष हा भाग अभ्यासला आहे. तर या भागावर येणारे जे प्रश्न आहे ते कसे असतील पहा. आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या? 1973 मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहिब ठराव मंजूर करून केंद्र शासनाकडे पुढील मागण्या केल्या होत्या. त्या म्हणजे 1 चंदीगड पंजाबला द्यावे, 2 इतर राज्यातील पंजाबी भाषिक प्रांत पंजाब मध्ये समाविष्ट करावे, 3 पंजाब ते सैन्यामधील संख्या प्रमाण वाढवावे आणि 4 पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी. तर या 4 मुद्द्यांच्या आधारे आपण हा प्रश्न पूर्ण करू शकतो. तर या 4 मागण्या ज्या होत्या या आनंदपूर साहिब या ठरावात अकाली दलाने केल्या होत्या. आपला पुढचा प्रश्न पहा. ऑपरेशन ब्लू स्टारची थोडक्यात माहिती द्या. आता ऑपरेशन ब्लू स्टार काय आहे? तर जनरल सिंग बिंद्रानवाले आणि अन्य दहशतवाद्यांनी सुवर्ण मंदिराचा आश्रय घेऊन पंजाबात अतिरेकी कारवाया सुरू केल्या होत्या. सुवर्ण मंदिरातून या दहशतवाद्यांना बाहेर काढून पंजाबात शांतता निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य हेतू होता. ऑपरेशन ब्लू स्टारची जबाबदारी मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्यावर सोपवली होती आणि 3 जून 1984 ते 6 जून 1984 या कालावधीत भारतीय लष्कराने सुवर्ण मंदिरात घुसून जनरल सिंग सह अनेक दहशतवाद्यांना ठार मारून ही कारवाई यशस्वी केली. '83 पंजाब मध्ये राष्ट्रपती लागवड का लागू करण्यात आली? मग 1983 जेव्हा पंजाब मध्ये राष्ट्रपती लागवड लागू करण्यात आली होती तर त्यामागची प्रमुख कारण काय होती? तर एक संत हरणचंद सिंग लोंगोवाल यांच्या नेतृत्वाखाली अकाली दलाने पंजाब मध्ये स्वतंत्र खलिस्तानची चळवळ सुरू केली होती. जनरल सिंग भिंद्रानवाले या कट्टर खलिस्तानवाद्याने दहशतवादी कारवाया सुरू केल्या आणि 1981 संपादक लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यास अटक केल्याने पंजाबात परिस्थिती अधिक चिघळून हिंसाचार सुरू झाला आणि त्यामुळे 1983 पंजाब मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. हे 3 प्रमुख प्रश्न जे आहेत हे या पंजाब मधील असंतोष या भागावरती विचारले जातात. तर आपण या दृष्टीने या भागाचा अभ्यास केला आहे. संकल्पना चित्र पूर्ण करा. पंजाब मधील असंतोष या भागावरती संकल्पना चित्र जे देण्यात येतं ते पहा कोणतं असतं. तर अकाली दलाने 1977 मध्ये केलेल्या 2 मागण्या. मग कोणत्या 2 मागण्या अकाली दलाने केल्या होत्या? तर एक आहे पाणी वाटपात पंजाबला पाणी वाढवून देणे आणि दुसरी मागणी होती अकाली दलाची ती म्हणजे
अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्यावा या दोन मागण्या अकाली दलाने 1977 मध्ये केल्या होत्या। तर अशा पद्धतीने आपण हे संकल्पना चित्र पूर्ण करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया ईशान्य भारतातील समस्या। ईशान्य भारत म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतो तो 8 राज्यांचा समूह। कोणकोणते आहेत ही 8 राज्य? आसाम, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, सिक्कीम, मेघालय आणि त्रिपुरा। ही 8 राज्य म्हणजे ईशान्य भारत होय। आणि या 8 राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीने कमी अधिक प्रमाणात स्पर्श केला आहे। पहा, बांगलादेश, भूतान, चायना, म्यानमार हे सर्व देश जे आहेत हे 8 राज्यांच्या सभोवताली आहेत। तर या 8 राज्यांना आंतरराष्ट्रीय सरहद्दीने कमी अधिक प्रमाणात स्पर्श केलेला आपल्याला दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो, ईशान्य भारतातील वंश, भाषा आणि संस्कृती यांची विविधता असणाऱ्या या जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे होते। आणि म्हणूनच या भागातील जनजातींना भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडून घेण्याच्या कामी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढाकार घेतला। 1954 मध्ये त्यांनी नेफा म्हणजे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी अर्थात पूर्वांचल असा भाग निर्माण केला। भारत चीन सीमेवरील आणि आसामच्या उत्तरेकडील जनजातींचा हा प्रदेश होय। या भागातील शेकडो जमातींचा विकास त्यांची संस्कृती जपून साधण्याची भूमिका पंडित नेहरू यांनी घेतली। संविधानाच्या 6व्या अनुसूचीमध्ये या भागांविषयी खास तरतुदी करण्यात आल्या आहेत। आणि 1965 मध्ये या भागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली। ईशान्येकडील या प्रदेशांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी 1971 मध्ये ईशान्य परिषद कायदा करण्यात आला। आणि या कायद्यानुसार ईशान्य परिषदेची कामे स्पष्ट करण्यात आली। कोणती होती ती कामे? तर आर्थिक व सामाजिक क्षेत्रातील समान हितांच्या बाबी, आंतरराज्य वाहतूक, वीज व पूर नियंत्रण इत्यादी संबंधी केंद्र सरकारला सल्ला देण्याचे काम या परिषदेचे होते। मिझोरम ईशान्य भारतातील जनजमातींना प्राचीन इतिहास आहे। भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने मिझो बहुल लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली। केंद्र सरकारने 1954 मध्ये भाषावर प्रांत रचना आयोग नेमल्यावर तेथील जनतेच्या अपेक्षा वाढल्या। मिझोंच्या नेत्यांनी स्वायत्त मिझो प्रांताची मागणी करण्यास सुरुवात केली। 1959 मध्ये मिझोरम प्रदेशात तीव्र दुष्काळ पडला। आणि या दुष्काळाच्या काळात मिझो नेते लालडेंगा यांनी सामान्य जनतेसाठी कार्य केले। 1961 मध्ये लालडेंगा यांनी मिझो नॅशनल फ्रंट MNF या संघटनेची स्थापना केली। त्रिपुरा, मणिपूर आणि लुशाई टेकड्यांमधील मिझो बहुल प्रांतासाठी ग्रेटर मिझोरमची अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लालडेंगा यांनी केली। मार्च 1966 मध्ये
मिझो नॅशनल फ्रंटने स्वतंत्र मिझोरम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली. स्वतंत्र मिझोरम साठी जे मिझोरम मध्ये बंड झालं होतं, हे बंड प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी परिस्थिती कठोरपणे हाताळून मोडून काढले. 1972 ला परिस्थिती निवळल्यावर मिझो बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. पण 1985 मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी आणि फ्रंट यांच्यात तडजोड होऊन मिझोरमला घटक राज्याचा दर्जा देण्यात आला आणि लालडिंगा राज्याचे मुख्यमंत्री झाले. ईशान्य भारतातील आणखीन एक राज्य पाहूया आपण, नागालँड. नागालँड जिथे नागा जमात प्रमुख आहे आणि ईशान्य भारतातील ही नागा जमात लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते. पूर्व हिमालय, नागा टेकड्या, आसाम आणि म्यानमारचा सीमावर्ती भाग अशा परिसरात नागा जमातीची वस्ती होती. 1946 मध्ये काही सुशिक्षित नागा युवकांनी नागा नॅशनल काउन्सिल NNC या संघटनेची स्थापना केली. 1954 मध्ये NNC ने नागालँडच्या स्वतंत्र संघराज्याच्या स्थापनेची घोषणा केली. नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली आणि त्याचे नेतृत्व हे अंगामी झापू फिजो हे करत होते. 1955 मध्ये आसाम रायफलचे सैनिक आणि स्थानिक यांच्यात चकमकी उडाल्या. चकमकी दडपण्यासाठी सरकारी कारवाई करण्यात आली. केंद्र सरकार आणि NNC यांच्या चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. केंद्र सरकारने नागा बहुल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचे ठरवले. नेफा मधील नागा बहुल भाग आणि तुत्सुएन सॉंगचा भाग एकत्र करून 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड हे राज्य अस्तित्वात आले. आसाम आपल्या भारतातील ईशान्य भारत यातील प्रमुख राज्य आसाम, जिथे चहाचे मळे सुद्धा आहेत, तर असं हे आसाम राज्य. 1983 साली आसाम मध्ये बंगाली भाषक स्थलांतरितांच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन उभारले होते. विद्यार्थी मित्रांनो, 1985 मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी, केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण आणि आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यात करार झाला. आसाम मध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवण्याचे ठरले. म्हणजे या करारानुसार बांगलादेशी नागरिकांना पुन्हा त्यांच्या बांगलादेशात पाठवण्याचे ठरले. 1986 मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका होऊन आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल कुमार महंतो हे मुख्यमंत्री झाले. या लोकशाही प्रक्रियेमुळे आसाम मध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली. ईशान्य भारतातील अति पूर्वेकडचा देश म्हणजे अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशाला उगवत्या सूर्याचा प्रदेश असेही म्हणतात. अरुणाचल प्रदेश हा 1954 मध्ये नेफा विभागाची निर्मिती झाली होती. त्याला 1972 साली अरुणाचल प्रदेश म्हणजे उगवत्या सूर्याचा प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले.
20 फेब्रुवारी 1987 रोजी या भागास घटक राज्याचा दर्जा देण्यात आला। ईशान्य भारतातील समस्या या भागावर संकल्पना चित्र देण्यात येतो। त्यामध्ये भारतातील ईशान्येकडील राज्य विचारली जातात आणि 8 राज्य आहेत आपण पाहिली, त्यातले एक राज्य आपल्याला दिलं जातं आणि अन्य राज्य आपल्याला पूर्ण करायचे असतात। तर आपल्याला दिला आहे अरुणाचल प्रदेश आणि आपल्याला अन्य राज्य माहित आहेत, आपण ती लिहूया। पुढचं आहे सिक्कीम, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, आसाम, मेघालय। मग भारतातील ईशान्येकडील जी 8 राज्य आहेत ती कोणती आहेत? तर अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर, आसाम आणि मेघालय। तर अशा पद्धतीने आपण हे संकल्पना चित्र पूर्ण करू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक प्रश्न पहा। पुढील संक्षिप्त रूपांचे पूर्ण रूप लिहा। तर ईशान्य भारत समस्या या भागावरती ज्या काही संक्षिप्त रूप आहेत बघा, त्याचं पूर्ण रूप आपल्याला लिहायचं आहे। तर संक्षिप्त रूप आहे MNF, NNC, NEFA। तर हे जे 3 रूप आपल्याला दिलेली आहेत आणि ही संक्षिप्त 3 रूप आहेत, त्यांचं पूर्ण रूप आपल्याला लिहायचं आहे। आणि हे जे पूर्ण रूप जे आहे ते आपल्याला ईशान्य भारत समस्या या भागामध्ये या तिघांचं उत्तर मिळतं। तर MNF म्हणजे काय बरं? तर मिझो नॅशनल फ्रंट। मिझो नॅशनल फ्रंट म्हणजे MNF। NNC म्हणजे नागा नॅशनल कौन्सिल, नागा नॅशनल कौन्सिल म्हणजे NNC। आणि NEFA नेफा म्हणजे काय? तर नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी पूर्वांचल, नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी म्हणजे नेफा, NEFA। ईशान्य भारत समस्या या भागावर आपले दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांचं उत्तर कसं लिहायचं ते आपण पाहूया। प्रश्न बघूया आपण। मिझोरम घटक राज्य बनण्यात लाल डेंगा यांचे असलेले योगदान स्पष्ट करा। मग या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपण पुढील मुद्दे स्पष्ट करणार आहोत। ए, 1959 मध्ये मिझोरम प्रदेशात पडलेल्या दुष्काळात लाल डेंगा यांनी तेथील जनतेसाठी कार्य केले। 1961 साली त्यांनी मिझो नॅशनल फ्रंट या संघटनेची स्थापना करून स्वतंत्र मिझोरम साठी आंदोलन उभे केले। 1966 साली त्यांनी मिझोरम या स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करून बंड केले, परंतु ते मोडून काढण्यात आले। अखेरीस राजीव गांधी व फ्रंट यांच्यात 1985 साली तडजोड होऊन मिझोरम घटक राज्याची स्थापना झाली व लाल डेंगा मुख्यमंत्री झाले। आपण पुढचा प्रश्न आणखीन एक पाहूया जो दीर्घोत्तरी स्वरूपात असेल। त्यामध्ये प्रश्न आहे पहा, आसामात शांतता प्रस्थापित होण्यास यश आले का ते लिहा। यासाठी आपण कोणते मुद्दे अभ्यासणार आहोत? तर आसाममध्ये बंगाली भाषक स्थलांतरितांचे वर्चस्व वाढत होते, बांगलादेशी घुसखोरांमुळे स्थानिकांमध्ये मोठा असंतोष होता, ऑल स्टुडंट युनियन आणि आसाम गण संग्राम परिषद यांनी या घुसखोरांविरुद्ध उग्र आंदोलन उभारले आणि 1985 साली पंतप्रधान राजीव गांधी आणि आसामी नेते प्रफुल्ल कुमार महंतो यांच्यात करार होऊन बांगलादेशी नागरिकांना आसाम बाहेर घालवण्याचे ठरले व विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या। या लोकशाही प्रक्रियेमुळे आसामात शांतता प्रस्थापित होण्यास यश आले। तर अशा पद्धतीने आपण आसामात शांतता प्रस्थापित होण्यास यश आले याबद्दल मुद्दे मांडू शकतो।
आपला पुढचा प्रश्न आपण पाहूया. ईशान्येकडील प्रदेशांना भारताच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी स्वातंत्र्यापासून कोण कोणते प्रयत्न झाले? मग या प्रश्नाचं उत्तर देताना आपण पुढील मुद्दे अभ्यासणार आहोत, ते म्हणजे भारताच्या ईशान्येला 8 राज्ये असून या प्रदेशात शेकडो जनजाती आहेत. विविध वंश, जाती, भाषा असणाऱ्या या प्रदेशांना भारताच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी स्वातंत्र्यापासून प्रयत्न झाले. पंडित नेहरूंनी 1954 मध्ये नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी म्हणजे नेफा म्हणजे पूर्वांचल असा भाग निर्माण केला. या भागातील संस्कृतींचे जतन करण्यासाठी संविधानाच्या 6 अनुसूची मध्ये या भागाविषयी खास तरतुदी करण्यात आल्या. 1965 मध्ये या भागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे देण्यात आली आणि परिषद 1971 मध्ये ईशान्य परिषद कायदा करण्यात येऊन या परिषदेची कामे निश्चित करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ईशान्य भारत समस्या या भागावरती दीर्घोत्तरी प्रश्न सुद्धा लिहू शकतो. आणखीनही प्रश्न त्यावरती येतील. आपण या भागाचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही आणि विद्यार्थी मित्रांनो, 1960 ते 2000 या कालखंडात ईशान्य भारताचा प्रवास लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यात झाला. केंद्र सरकारच्या खास योजना, औद्योगिकीकरण आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे हा भाग विकासाच्या मार्गावर चालत आहे. मित्रांनो, आपण भारतापुढील अंतर्गत आव्हाने या पाठामध्ये फुटीरतावादी चळवळी आणि ईशान्य भारतातील समस्या या भाग 1 मध्ये अभ्यासले आहे. फुटीरतावादी चळवळीमध्ये पंजाब मधील असंतोष याचा अभ्यास केला आहे आणि तुम्ही आता छानपैकी प्रश्नांच्या माध्यमातूनही हा भाग समजून घेतला आहे. पुढील भागामध्ये आपण नक्षलवाद, जमातवाद आणि प्रदेशवाद अभ्यासणार आहोत. तर आपण भाग 2 मध्ये हे 3 मुद्दे जे आहेत ते पाहणार आहोत. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा पाठ? आवडला ना? मग माझे जर असे छान छान पाठ तुम्हाला पाहायचे असतील ना, तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, या पाठांचे तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.